खोपटा पुलाखालील भिंतीवर लिहिलेल्या संशयास्पद मजकुराची उरण पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. मजकुरातील संदेश तसेच आकडे याबाबतचे संदर्भ शोधण्याचे प्रयत्न सुरू असून प्रथम दर्शनी हा मजकूर संशयास्पद वाटत असल्याचं उरण पोलिसांनी सांगितलं आहे. उरण तालुक्यातील खोपटा पुलाखाली एका खांब्याच्या भिंतीवर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळून आल्यानं तालुक्यात खळबळ माजली आहे. या मजकुरात इसिस तसेच दहशतवादी अबू बगर अल बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढलं आहे. नवीन खोपटे पुलाच्या खोपटे बाजूच्या पहिल्या खांबाच्या भिंतीवर हा संशयास्पद मजकूर लिहिला आहे. नवीन खोपटे पुलाच्या खोपटे बाजूच्या पहिल्या खांबाच्या भिंतीवर हा संशयास्पद मजकूर लिहिला आहे. रविवारी याबाबत उरण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर चौकशी आणि तपास सुरू करण्यात आलाय. उरण तालुक्यात ONGC, नौदल, शस्त्रागार, JNPT, वायुविद्युत केंद्र, भारत गॅस सारखे महत्वाचे प्रकल्प असल्याने या धमकीवजा संदेशाला महत्व प्राप्त झालंय. काळ्या मार्करने 3 भागात हे संदेश लिहिले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.